नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश लोहोकर. तर मित्रांनो, मी डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग पास आउट आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबईमधून. आणि मी आता करंटली फायनल इयर कम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंट आहे विद्यालंकारमधून. तर मित्रांनो, आज आमचा हा प्रोजेक्ट आहे ARVIT. तर ARVIT थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असेल तुम्हाला, तर ARVIT म्हणजे ऑगमेंटेटेड रियालिटी इन VIT. तर VIT स्टँड्स फॉर विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर मित्रांनो, आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये आमच्या कॉलेजचं व्हर्च्युअल बिल्डिंग तुम्ही घरी बसल्या बसल्या कसं बघू शकतात तर हे सांगितलं आहे. आणि हा प्रोजेक्ट बनवला आहे अँड्रॉइड ॲप्लिकेशनमध्ये. मोस्ट ऑफ ऑल काय होतं की जेव्हा मुलं पास होतात 12th स्टँडर्ड, तर एंट्रन्स एक्झाम देतात इंजिनिअरिंगसाठी, आणि ते पण सुद्धा क्रॅक केल्यावरती मोस्ट ऑफ द पोरं जे आहेत ते कॉलेज व्हिजिट करायला जातात की कॉलेज कसं आहे, कसं दिसतं अँड ऑल, इंटरनल स्ट्रक्चर बघायचा असतो. ह्याच्यामध्ये काय होतं की त्यांचा टाईम पण वेस्ट होतो आणि मनी पण वेस्ट होतो. तर मित्रांनो, जर तुम्ही विचार कराल की जर मी तुम्हाला घरी बसून कॉलेज कसं आहे एक्झॅक्टली हे दाखवू तर किती मजेशीर वाटेल, बरोबर. तर मित्रांनो, आम्ही या प्रोजेक्टमध्ये अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवलं आहे जे तुम्ही घरी अँड्रॉइड ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून फक्त एका इमेजला तुम्हाला स्कॅन करायचा आहे, जो आहे विद्यालंकारचा लोगो. आणि तुम्हाला जे मल्टिपल ऑप्शन्स येतील की तुम्हाला कोणतं विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील कोणती बिल्डिंग बघायची आहे, तर तुम्ही त्या बिल्डिंगवरती क्लिक करता तर तुम्हाला एक 3D मॉडेल त्या बिल्डिंगचा एक्झॅक्टली दिसेल, जिथे तुम्ही झूम इन झूम आउट करू शकतात व पूर्ण बिल्डिंग बघू शकतात कसं आहे, आणि रोटेटसुद्धा करू शकतात. ओके, तर मित्रांनो चला आपण आपला प्रोजेक्ट बघूया. तर मित्रांनो, मी आता ओपन केलेला आहे Unity 3D. तर Unity 3D हे एक सॉफ्टवेअर आहे ऑगमेंटेड रियालिटीसाठी, हा प्लॅटफॉर्म म्हणून यूज केला जातो. इथे लेफ्ट साईडमध्ये तुम्हाला दिसतो ते हे आहे हिरार्की. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हा इमेज टार्गेट आहे, इमेज टार्गेटवरती कॅनव्हस आहे. इमेज टार्गेट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जो माझा तो विद्यालंकारचा लोगो आहे जो तुम्हाला इथे राईट साईडला दिसतोय हावाला. तर ह्याच्यामध्ये बरोबर असं हिरार्की बनवलं आहे पहिलं. खाली पण बरेच फोल्डर आहे. इथे स्क्रिप्टचा माझा तुम्हाला राईटला स्क्रिप्ट ओपन दिलेली दिसणार. ओके, ही जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे, आणि जी ही आहे की हा जो स्क्रीन आहे हा आहे की मेन फ्रेम. ओके, तुम्हाला मी सीन्स बनवले जात आहे इकडे, मी एक करून मेन सीन दाखवतो मी तुम्हाला कसं दिसतात. तर ही आहे मेन स्क्रीन जी तुमच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवरती फर्स्ट ऑफ ऑल पॉप होणार, आणि नंतर जे आहे ते तुम्हाला एक एक करून असे ॲपली जसे मॉडेल्स आहेत तसे तुम्हाला दिसणार. ओके, इथे मी मॉडेल तुम्हाला दाखवतो वाय ब्लॉकचा मी कुठे ठेवलेला आहे. ओके, हा जो मॉडेल आहे इथे दिसतो आहे. ओके, तर आता आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशनकडे वळूया. तर मित्रांनो, ARVIT हे जे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे आम्ही बनवलेलं, हे मी आता माझ्या अँड्रॉइड फोनवरती इन्स्टॉल केलेलं आहे. आता मी ॲप्लिकेशन ओपन करून तुम्हाला दाखवणार की माझा प्रोजेक्ट कसा वर्क होतो आहे. ARVIT वरती मी आता क्लिक केलं आहे. तर ओके, मी ज्या मोमेंटला स्कॅन केलं आहे तर तुम्हाला एक असा लेआउट दिसतो इकडे. हा माझा विद्यालंकार जो इमेज आहे, हा लोगो आहे. ओके, आणि मी आता काय करणार आहे की जे लेफ्टला जे ब्लॉक्स दिसतात हे माझ्या कॉलेजचे बिल्डिंग्स आहेत. ओके, तर मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला S ब्लॉक दाखवतो. तर S ब्लॉक जी बिल्डिंग आहे ही माझ्या कॉलेजच्या स्पोर्ट्सची बिल्डिंग आहे. ही मॉडेल तुमच्यावर स्क्रीनवरती आता दिसते की बघा, ही 3D मॉडेल पूर्ण आम्ही बनवून घेतला आहे स्केचअपमध्ये. नंतर आम्ही याला ऑगमेंट केलेला आहे. तुम्ही याला रोटेट लेफ्ट राईट पण करू शकतात, आणि प्लस स्केल अप आणि स्केल डाऊन सुद्धा करू शकतात. आणि हा जो बॅकग्राऊंड आवाज येतोय तो तुम्हाला त्या बिल्डिंग बद्दलचे इन्फॉर्मेशन देतो. नेक्स्ट ब्लॉक बघूया आपण, वाय ब्लॉक बघूया. तर वाय ब्लॉक जी बिल्डिंग आहे ही आहे VSIT ची बिल्डिंग, म्हणजे कॉमर्स फील्डवाल्यांची बिल्डिंग आहे. इकडे या बिल्डिंगमध्ये एक सेमिनार हॉल आहे, आणि हे समोर अम्ब्रेलाज आहे, तुम्ही बघू शकता हे जो छोटे छोटे अम्ब्रेलाज, इथे मुलांना अलाउड आहे बसण्यासाठी वगैरे. ही अशी बिल्डिंग आहे. नेक्स्ट बिल्डिंग बघूया, M ब्लॉक. तर मित्रांनो, M ब्लॉक जी आहे ऑडिटोरियमची बिल्डिंग आहे. कोणताही मॉडेल प्ले करा, त्या मॉडेलबद्दल तुम्हाला तो स्पीच ऐकायला येईल. ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये ऑडिटोरियम आहे. तुम्ही याला सेम स्केल अप स्केल डाऊन करू शकता जसं तुम्हाला हवं आहे. नेक्स्ट आहे क्लासरूम, म्हणजे विद्यालंकारच्या आतमध्ये क्लासरूम कसे आहे मी ह्याचा पण डेमो मॉडेल बनवलेला आहे. तर मी तुम्हाला रोटेट करून दाखवतो, रोटेट लेफ्ट. तर हा जो क्लासरूम आहे, असा क्लासरूम आहे आमचा. तर नेक्स्ट जो आहे लेक्स्ट आणि शेवटचा आहे की लायब्ररी. विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये लायब्ररी कशा प्रकारची आहे हे तुम्हाला आता लास्ट शेवटचं दाखवतो.
ही अशी लायब्ररी आहे आमची, तुम्ही वरतून बघू शकता त्याचा व्ह्यू. तर हे तुम्हाला आता दिसत असेल की स्क्रीनच्या बाहेर माझा मॉडेल दिसतोय, बरोबर. तर ह्याला बोलतात ऑगमेंटेड रियालिटी, की तुम्ही रिअल वर्ल्डमध्ये राहून व्हर्च्युअल वर्ल्डची मजा सुद्धा घेऊ शकतात. आणि लास्ट म्हणजे आमचा एक्झिट ऍप्लिकेशन आहे, एक्झिट होतो त्याच्यात ऍप्लिक